श्री राम। जय जय रघुवीर समर्थ, शुकासारिखे पूर्ण वैराग्य जासे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। उत्सवाचा शुभारंभ छानशा दासबोधाच्या पारायणानं झालेला आहे। समर्थांनी म्हटलंय, कर्म केलेची करावे, ध्यान धरलेची धरावे, विवरलेची विवरावे, पुन्हा निरूपण, तो विषय आता समर्थ संप्रदायातील एक अग्रणी रामदासी ज्यांना आपण म्हणतो ते परमादरणीय श्री अजितदादा कुलकर्णी यांच्या मुखारविंदातून आपण दासबोध आणि एकूणच संत वाङ्मय श्रीधर स्वामी यांनी जे काही आपल्याला उपदेश दिलेला आहे त्याचा पूर्ण भावार्थ आपण त्यांच्याकडून ऐकायचा आहे। समर्थ सेवा मंडळाच्या सज्जनगड मासिक पत्रिकेचे ते संपादक आहेत आणि त्यांचा पारमार्थिक अधिकारी खूप मोठा आहे आणि त्यांच्या सद्भाग्याने साक्षात सद्गुरु भगवान श्रीधर स्वामींचा अनुग्रह त्यांना प्राप्त आहे। इतकंच नव्हे तर बालपणापासून स्वामींचं सान्निध्यही त्यांना प्राप्त आहे। अशा अत्यंत अधिकारी पारमार्थिक अधिकार असणाऱ्या व्यक्तिमत्वाकडून आपल्याला जे काही शब्द सुमनं मिळणार आहे श्रवण करायला, तर त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा अशी सर्वांना विनंती आहे आणि आदरणीय कुलकर्णी बुवांना प्रार्थना करतो की त्यांनी आपल्या प्रवचन सेवेस प्रारंभ करावा। जय जय रघुवीर समर्थ। हरे राम राम राम, हरे 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 कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम राम, हरे 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 कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम राम, हरे 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 कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम राम, हरे 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 कृष्ण कृष्ण न हरे हरे। पुंडलीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रेष्ठ प्रभु रामचंद्र महाराज के जय, श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज के जय। भगवान श्रीधर स्वामी महाराज के जय, जय जय रघुवीर समर्थ। ओम पूर्णमिदं पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। नमःशान्ताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानन्दामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने, प्रणतत्क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। आदिनारायणं विष्णु ब्रह्मणं च वशिष्ठकं श्रीरामं मारुतिं वंदे रामदास सद्गुरु श्रीधरं। स्वरूप सांप्रदाय अयोध्या मठ जानकी देवी रघुनाथ दैवत मारुती उपासना ने मस्त वाढविला परमार्थ जगे। जय जय रघुवीर समर्थ। मना सज्जना हित माझे करावे, रघुनायका दृढ चित्ती धरावे। महाराज तो स्वामी वायुसुताचा, जना उद्धरी नाम नाथ लोकत्रयाचा। श्रीराम।
आजपासून दासनवमी उत्सवाला सुरुवात झालेली आहे. मुख्य म्हणजे आज माघ प्रतिपदा आहे. माघ प्रतिपदा म्हणजे नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचं शैलेश गमनाचा दिवस आहे. गाणगापूरचे नरसिंह सरस्वती स्वामी महाराज आणि भगवान श्रीधर स्वामींनी एकदा असं व्यक्त केलं होतं, आमचं मूळ पीठ हे दत्तपीठ आहे, शैल्यम आहे. कारण शैल्यमला नरसिंह सरस्वतीने स्वामी महाराजांनी आजच्या दिवशी गमन केलेलं आहे आणि त्यामुळे स्वामी महाराजांनी जे वैशिष्ट्य आहे फार मोठं, 1959 साली गाणगापूरला पौषवद्य द्वितीया की ज्या तिथीला शुद्ध द्वितीयेला स्वामींचा जन्म झाला याचं संशोधन वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी केलं. त्या दिवसापासून माघ शुद्ध प्रतिपदेपर्यंत सुमारे 45 दिवसाचा 500वा स्वामींचा शैलेश गमन दिवस असा स्वामींनी संपन्न केला होता. आणि वैशिष्ट्य असं आहे की अनेक संबंध असे तू हिमालय गाणगापुरामध्ये महात्मे येऊन गेले, अनेक गोष्टी घडल्या. गाणगापूरचा माहिती असेल तर चिदानंद धर्मशाळा एक होती आहे, ती स्वामींनी तयार केलेली आहे त्याच वेळेला. तिथे फक्त गोरे धर्मशाळा एक जुनी होती पण तिथे काहीही नव्हतं, ते स्वामींनी त्याचा जणू काही उत्कर्ष केला असं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून या दिवसाला दोघांचंही स्मरण करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि म्हणून आपण पहिल्यांदा त्यांच्या स्मृतीला अभिवादन करूया. पुष्कळ आठवणी आहेत, पुष्कळ गोष्टी आहेत. प्रत्यक्ष अनुभवायला मिळायचं भाग्य मिळालं. महत्त्वाची गोष्ट अशी आहे, गुरुचरित्रातल्या जितक्या म्हणून नरसिंह सरस्वतींच्या लीला आहेत त्या आणि त्यापेक्षा जास्त लीलांचा अनुभव हा घेता आला. माझं आजोळे आहे सज्जनगड, परळीमध्ये आहे घर मामाचं. म्हणजे एक अनुभव अशा ह्यानी येत गेला, स्वामींनी आम्हाला जवळ घेतलं, हा एक मोठा भाग आमच्या जीवनातला असा वाटतो. असो, त्यांना अभिवादन करू. त्यांचं जरा स्मरणही करणार आहे. मारुतीबा असताना मारुतीबांनी सांगितलं मला की अरे बाबा एक काम करा, आता फक्त तर मनाच्या श्लोकावरती तुम्ही बोलत जा. की आम्हाला उत्सवामध्ये सगळं पुरं होईल तेवढे होऊ देत श्लोक, पण ते होऊ देत पूर्ण श्लोक आम्हाला इथे तुम्ही उत्सवात बोला म्हणून ते चालू ठेवलेलं आहे. मनाच्या श्लोकाचे पुष्कळ विषय आहेत, 205 श्लोक जरी असले
तरी विषय मात्र त्याच्यामध्ये जर समाविष्ट म्हणाल तर जवळजवळ 32 विषय त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत आपल्या मानवी जीवनाच्या दृष्टिकोनातनं. त्यातला एक विषय आपण गेल्या वेळेला जो पाहिला होता, मना वासना चुकवी एरधार, ह्याच्यावरती थोडा एक भाग घेणार. तो झालाय घेऊन आपला, पण वासना या गोष्टीवरचा एक भाग मी फक्त व्यक्त करणार आहे. आणि आता पुढच्या श्लोकाला आपण प्रारंभ करतोय. वासनेमध्येच स्वामी महाराजांनी जो विचार व्यक्त केला आहे तो फार महत्त्वाचा आहे. वासना ही काय आहे ही ज्याची त्यालाच कळते, उगीच सांगून उपयोग काही नाही. सगळ्या प्रकारच्या वासना आहेत आणि त्याच्यामधलं वर्णन करण्यापेक्षा वासना असाव्यात का नसाव्यात हे ते समर्थ सांगतायत. चुकवी एरधार म्हणजे वासनाच निर्माण होऊन देऊ नकोस. संत म्हणतात वासनेची संगे जलमासी आला, म्हणजे हा वासना प्रकार काय होतो. म्हणून एक घटना हितेच घडलेली गडावरची, ती मी तुम्हाला सांगणार आहे आणि मग आपण पुढे बघू. आता विचार करायचा आहे बरं का. आपण एक पहिला, सगळ्यांच्या मनामध्ये एक भाव निश्चित असतो, तो काय? साधकांच्या दृष्टीने मला भगवंताचं दर्शन व्हावं वाटतं की नाही? हिचं रूपांतर वासनेत होतं. मग योग्य काय? योग्य वासना करणं. बघा, मग वासना चुकवी म्हणायचं योग्य का अयोग्य कसं ठरवणार? स्वामींनी त्याच्यावर एक विचार घटनेच्या आधाराने श्रीधर कुटीत व्यक्त केला, तो आज मी सांगणार आहे. एका मुक्कामामध्ये आम्ही खालून वर मामाबरोबर आलो, लहान होतो, वर आलो होतो. स्वामी असले आणि स्वामी इथे असले की एक तर गर्दी असायची, पण पहिला काळ जो होता तेव्हा गर्दी नाही असं नाही, पण जरा बैतानी होती. आजच्या अलीकडल्यासारखी नव्हती. शेवटच्या काळात जी त्यांच्या भोवती गर्दी होती ती पहिल्यांदा इतकी गर्दी नव्हती. आणि स्वामी असले वेळेप्रमाणे तर दोन प्रकारच्या प्रदक्षिणा करायच्या. सबंध गडाला 13 प्रदक्षिणा संध्याकाळी एक प्रकार, आणि दुसरा मंदिराभोवती 13 प्रदक्षिणा. एक दिवस त्याच वेळेला संध्याकाळच्या वेळेला होतो, माई बरोबर होता, चल रे म्हणाले आपण आता प्रदक्षिणा करायच्या. गेलो आम्ही प्रदक्षिणा करत होतो, करता करता त्या समर्थांच्या या बाजूच्या दरवाजातनं एक रामदासी हिते सेवेकरी होते ते आले आणि स्वामींना एकदम अदवा तदवा बोलायला लागले. बाकीची मंडळी होती, रागवले ते, चिडले, हे काय बोलतोयस, काय करतोय काय. स्वामी म्हणाले गप्प बसा, आत्ता तो बोलत नाही आहे, तो वेगळा आहे, तुम्ही गप्प बसा, बोलू द्यात त्याला. 13 प्रदक्षिणा पूर्ण झाल्या. स्वामींनी विचारलं काय रे कोण आहेस तू, तो बोलायला तयार नाही, बोलता येत नाही काय तुला, बघतो म्हणाले. तीर्थ आणवलं, तीर्थ शिंपडलं आणि बोलायला लागला. कोण आहेस म्हणाले, हे का करतोयस,
तरी बोलायला तयार नाही. मग शेवटी परत म्हणाला, मी नारायण स्वामी आहे. स्वामी म्हणाले, नावाचा स्वामी का आश्रमाचा स्वामी? आश्रम म्हणजे संन्यासाश्रम. कुठला स्वामी? आश्रमाचा स्वामी म्हणाले. आश्रमाचा स्वामी आणि ह्या अवस्थेत? हो म्हणाले. काय हे अवस्था आहे? गप्प बसला. बोल, मला कळू देत तरी. म्हणे, मला रामाचं दर्शन व्हावं हे ते पिशाच्या रूपातली व्यक्ती बोलत होते. ते म्हणाले की मी कोण देणार दर्शन? रामाची इच्छा, तू राम बघून घे. इथे आत्ता माझ्यासमोर कशासाठी आलास? मला माहिती आहे तूच देणार, तुम्हीच देणार आहात मला दर्शन. मला ते तुमच्याकडून हवं आहे. मी देणार नाही म्हणाले. मी कसा देणार? रामाच्या इच्छेने, देवाची इच्छा तुझी, ते तुम्ही बघून घ्या दोघांनी. नाही म्हणाले, तुम्ही मला दर्शन दिलं पाहिजे. नारायण स्वामी आहेत, तुम्ही कोणत्या काळातले आहात? स्वामींनी परत विचारलं, तरी उत्तर द्यायला तयार नाही. कोणत्या काळातले सांगितलं? मग नंतर त्यांनी सांगितलं. मी मग स्वामीच म्हणाले, समर्थांच्या वेळेला एक नारायण स्वामी होते, तेच तुम्ही का? हो म्हणाले. म्हणजे त्यावेळच्या स्थितीत 350-400 वर्ष पिशाच्या योनीमध्ये एक यती जाऊन बसले. अवघड झालं आता अवस्था. स्वामी म्हणाले, हे बा माझ्या हातातलं नाही, पण ठीक आहे, तुझी इच्छा आहे ना, आत्ता ह्याला सोडून द्यायचंच. मी रामाला विचारेन, सांगेन, उद्या सकाळी ये श्रीधरकुटीत. त्याप्रमाणे तो पडला मनुष्य रामदासी. मग त्यांना उचललं, इकडल्या खोलीमध्ये आणून ठेवलं. त्याला म्हणाले, सगळी व्यवस्था करा, शांतपणे त्याला राहू देत, आज त्याला काही कामं सांगू नका. दुसऱ्या दिवशी सकाळी आले श्रीधरकुटीत. त्यांचं आणि रामरायाशी काय बोलणं झालं माहिती नाही. उशीर झाला म्हणून आम्हालाही त्यांना इथेच राहावं लागलं. आम्हाला पुन्हा सकाळ सकाळी काय बोलतात ते ऐकायचं होतं. मग स्वामी म्हणाले, रामाची इच्छा आहे बाबा, नाही रे तुला दर्शन होणार. नाही अरे, आपलं प्रारब्ध असतं की नाही, कशाला उगीच हट्ट करतोयस? ती व्यक्ती साकार झाली होती प्रगट्या त्या देहातनं, कारण त्या योनीला दुसरा आधार नसतो. हे सत्वगुणी देहच त्यांना लागतात त्यांच्या गुणाप्रमाणे. आणि त्यामुळे तो म्हणा, नाही हो का? नाही म्हणाले. व्हायला पाहिजे मला तुम्ही दर्शन, मी ह्या योनीतनं बाहेरच पडणार नाही. अरे बापरे, म्हणाले स्वामी, आता बाबा मी परत बोलतो, पण मी आत्ता त्याला त्रास देऊ नको, उद्याला ये. दुसऱ्या दिवशी बोलवलं. तेव्हा त्यांनी काय सांगावं? रामाशी बोलणं झालं. स्वामींनी सांगितलं त्याला, रामाला, रामा तुम्ही दर्शन देणार नाही सांगताय, आपण धर्मरूपात, रामो धर्म विग्रह, तुम्ही धर्मरूपात. आणि मग असं असताना धर्माच्या आज्ञेने जर ते आहे संन्यास आश्रमानंतर मुक्तता, तर मग त्या वचनाला अर्थ राहतो का? पण माझ्या भगवंत म्हणाले रामराया, तसं नाही आहे. हे जरी असलं तरी कर्मांश हा शिल्लक राहत असतो. हा कर्मांश संपला पाहिजे, वासना संपल्या पाहिजेल. मग आता काय करणार तुम्ही? मला
म्हणाले मला एवढंच एक म्हणायचं आहे. स्वामी म्हणाले बघा तुमचा अधिकार आहे तो, तुम्ही मुख्य आहात, तुम्ही एक करा त्याला दर्शन तुम्ही द्यावं. बर हे बघा तुमच्या शब्दाखातर मी एकदाच तुमच्यामध्ये त्याला दर्शन दाखवेन आणि लगेच मी जाईन. तर हरकत नाही म्हणाल तेवढं त्याला करा, त्याला आत्ता या गतीतनं पुढल्या गतीला जाऊ देत, मग फलांशानी जे काही कर्मफलांशानी होईल ते होऊ देत आणि मग त्याप्रमाणे त्याला पाठीमागे बोलवलं. इकडे सूर्योदय, आम्ही लांब लांब मंडळी थांबलेलो, सूर्योदय इकडे, ही व्यक्ती इथे उभी, स्वामी इथे उभे. आता सूर्योदय इकडे असेल तर त्याची सावली कुठे पडेल? इकडे. तर इकडेही सावली आणि तिकडेही सावली, पिशाच्याचे. मग त्यांनी तिथे त्यांना समोर स्वामी उभे राहिले पूर्वेकडे तोंड करून आणि त्यांना त्यावेळेला ते चुणूक भरकवीनं दर्शन झालं. दर्शन झालं हा देह धाडकन पडला. पडल्यावरती सगळे घाबरलेले होते, म्हणून घाबरू नका तीर्थानंद, कोणी पुढे येऊ नका आत्ता. मग त्यांनी तो जिथे जी सावली पडली होती ती जागा काळी कभिन्न झाली म्हणून त्यांनी तीर्थ शिंपडलं आणि आत्ता म्हणे ह्या भागात कोणी येऊ नका. आणि मग त्याला त्या व्यक्तीला रामदासीला खोलीवरती आणलं, तो पुढे शांत झालं, त्याला काही त्रास झाला नाही. पुढे सांगायचा उद्देश, मग दुसऱ्या दिवशी स्वामींनी जेव्हा प्रवचन इथे केलं, स्वामींची प्रवचनाची वेळ सकाळी 7:30, श्रीधर कुठी 7:30 वाजता आंघोळी करून सोळं नेसून यायचं आणि तिथे समोर बसायचं, अनेका आवरू ना. आणि महिलांनी साडी असेल तोर, आता त्यावेळेस साड्याच सगळे नेसत होते, पर्याय नव्हता, पण असेल तर त्या समोर मारुती मंदिरात. आणि तिथे त्यांनी त्यावेळेला सांगितलं, मग ही वासना चांगलं का वाईट? कोणतीही वासना वाईट आहे. त्या यतीचं एकच भाग्य थोर होतं की साधना इतकी झाली होती की तो सूक्ष्म देह सोडायला तयार नव्हता, म्हणून त्या येऊन येत होता की मला दर्शन आत्ताच झालं पाहिजे, माझी साधना वाया जाता कामा नाही. आणि तो धरून ठेवू शकला 400 वर्ष. आणि म्हणून आपणही त्याच्यावर, म्हणून समर्थ म्हणालेले आहेत, याच्यावरती मी तुम्हाला घडलेला प्रसंग सांगितला. मना वासना चुकवी येरधार, आमच्या वासना या चांगल्या असल्या तरी त्या वाईट ठरत असतात अशा बाबतीतल्या. मग त्याला एकच आहे स्वामींचं सांगणं, कोणत्याही वासना ठेवता येईल माझ्या प्रारब्धात आणि माझी पात्रता असेल तर भगवंत तुम्हाला दर्शन देशील, नसेल तर राहू देत, जेव्हा देशील तेव्हा दे, पण परी तुझाच म्हणवीन, ही म्हणायची ताकद, शक्ती, साधना, सामर्थ्य आणि समर्थांचा भर एकाच गोष्टीवर आहे, आमच्या उपासना ह्या समर्थ घडल्या पाहिजेत. नेबळटपणाच्या नको, बावळटपणाच्या नको, उगीच करायचं आहे म्हणून करायचं नको. हा भाग त्याच्या पाठीमागचा आहे, हा लक्षात ठेवा. अनेक गोष्टी आहेत, फक्त एक उपासकांना, साधकांना. हा एका प्रसंगाची गोष्ट फक्त सांगतोय, उगीचच्या उगीच कशातही अडकायचं नाही ना, मग त्या वाचनातही नाही. देवा तुझी पात्रता, म्हणून तुम्ही एक उदाहरण देतो तुम्हाला आणि दुसरं एक. आमच्या रुक्मिणी देवीनी भगवंताला पत्र लिहिलेलं होतं भागवतात आहे, हे त्रिभुवन सुंदरा, सुरुवातच ती करताना करते, मी कीर्ती ऐकली आहे, हे ऐकलं, नारदांकडनं सगळं समजलं, मी माझ्या तुझ्या माझ्या दृष्टीने तुला वरलेलं आहे,
तू माझा पती व्हावंस म्हणून. खूप पुष्कळ आहे, सगळ्या जगातलं पहिलं प्रेमपत्र लिहिणारी आमची रुक्मिणी माता. गंमतशीर आहे, पण किती अप्रतिम लिहिलं आहे हे बघण्यासारखं आहे. पुष्कळ त्यांनी सांगितलं, वर काय, वधू काय, कसं बघायचं, काय नाही, मला कळतं आहे, माहिती आहे, मला समजलेलं आहे, तरीही मी ह्या धारिष्ट करते आहे. पण हे भगवंता शेवटी सांगितलेली विनंती लक्षात घ्या, हे भगवंता मी आता तुला माझा देह अर्पण केलेला आहे, माझी एवढी एकच इच्छा आहे, तू इथे यावंस आणि मला घेऊन जावं. तसं समजा घडलं नाही, पण शिशुपालादी कोणत्याही राजाचा, कोणत्याही माणसाचा या देहाला स्पर्श होऊन देऊ नका. माझ्या हातून देव ब्राह्मण पूजा व्रत वैकल्य उपवास काय जे असेल ते झालं असेल आणि परिपूर्ण झालं असेल तर तुम्हाला नेण्याची प्रेरणा होईल आणि मग तुम्ही मला न्याल. पण यदा कदाचित नाही आलात तर माझ्याकडनं हे कमी पडलं असं मी समजेन. पण एक आहे, ह्या देहाला कोणाचाही स्पर्श नको. पुढे कधी देह मिळेल तोपर्यंत तुम्ही प्राप्त व्हाल तोपर्यंत मी येईन आणि उपासना करेन. काय ठरवलं? वासना आहे कुठे? आम्ही इच्छा करायच्या का करायच्या नाही, पण करण्याला मर्यादा काय दिल्या आहेत याला फार महत्त्व आहे. आणि म्हणूनच त्यांनी सांगितलं, वासना ही एरझार करायला लागते, आम्हाला ह्याच्यात गुंतवू नको, समर्थ सांगतायत. मग काय कर ते आजच्या श्लोकात सांगितलंय, मना सज्जना ही त माझे करावे. काय आहे, एकूणच जर बघितलं तर मानवी जीवनाची अपूर्णता कशात आहे हा विषय चाललेला आहे. 11व्या श्लोकापासून 27व्या श्लोकापर्यंत हा विषय मांडलेला आहे. आणि त्याच्यामध्ये एकूण पाहिलं तर जनी सर्वसुखी असा कोण आहे ही ते त्याची या विषयाची सुरुवात झाली. परंतु मना सत्य मना सर्वथा सत्य सोडू नको रे, बहु हिंपुटी होई जे माया पोटी. मना वासना चुकवी येर झार, ही ते विषय सगळा झाला आपला तो. मग आता ही तर करावं म्हणता, मग काय करायचं आहे, आमच्या जीवनाची पूर्णता कशी होणार हे विषय समर्थ इथे मांडतायत. मना सज्जना ही तर माझे करावे, महा रघुनायका दृढ चित्ती धरावे. महाराज तो स्वामी वायुसुताचा, जनी उद्धरी नाथ लो त्रैलोक्याचा लोकत्रयाचा. आता हे जर काही नको असेल आणि आमच्या जीवनाची परिपूर्णता व्हायची असेल तर समर्थांनी याला मनाला याच्यावर उपाय दिलेला आहे. काय म्हणतायत, मना सज्जना, हे मन मना तू सज्जन आहेस, तुला माझं हित करावं, माझ्यावर एक उपकार कर. हित करावं म्हणजे उपकार कर, असे कर की त्याने माझ्या जीवनाचं हितकारक काही होईल, नुसतं नाही हितकारक होईल. हे मना तू रघुनायक आहे ना, रघुनायक म्हणजे रामचंद्र, याला चित्तात अंतःकरणात पकडून ठेव. उपाय दिलाय बरं का, नुसतं नाही आहे, पकडून ठेव. आणि ज्या योगाने माझ्या आयुष्याचं हित होईल, कल्याण होईल,
हे कर. हा स्वामी कसा आहे ते त्यांनी सांगितलं. हा वायुसुताचा स्वामी आहे. वायुसुत म्हणजे हनुमान, त्याचा स्वामी आहे. मना जना उद्धरी लोक त्रैलोक्याचा. का आम्हाला मनामध्ये राम धरायचा आहे? राम याचा अर्थ एकच आहे. सगळे उपास्य दैवताचं जे एक स्थान आहे ती सगळी एकरूपच आहेत. राम असेल, कृष्ण असेल, शिवजी असेल, भगवती असेल, सगळी एकरूप आहेत. परंतु आपल्याला त्यांनी त्यांचं उपास्य दैवत राम असल्यामुळे त्यांनी राम आदरलेला आहे. राम आहे हा, हा काय आहे, कसा आहे? हे बघ म्हणाले, हा त्रैलोक्याचा उद्धार करण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. नुसता राम नाही आहे तो, आणि माझं नाही, त्रैलोक्याचं. मग मला त्याला चित्तात धरून ठेवायला काय प्रश्न पडतो बरं? हा विचार त्यांनी इथे मांडला. आणि पुढे म्हणताय, हा त्रैलोक्याचा स्वामी आहे आणि म्हणून समर्थ मनाला सांगतात. का मनात धरायला सांगतात? तेही दुसरं कारण आहे. मन अत्यंत चंचल असतं, बरं का कुठे कसं तो विषय स्वतंत्र येईल, पण मन चंचल आहे, ही परिस्थिती आहे. मग ह्या चंचल मनाच्या ठिकाणी एक गुण फार छान आहे, आणि म्हणूनच उपनिषदात असो, योग वासिष्ठात असो, मनाबद्दल एक विषय सांगितला जातो, मन एव मनुष्याणां कारणं बंधमोक्षयो. मनानी ठरवलं मी मोकळा आहे, मुक्त आहे की तो मुक्तही होऊ शकतो, मी बद्ध आहे म्हटलं की बद्धही होऊ शकतो. मन ज्याच्यावरती आसक्त होतं तिथेच ते चिटकून बसतं. पण चांगल्यापेक्षा वाईट गोष्टीवर चटकन ते बसतं आणि हलता हलत नाही. त्याचा अनुभव कोण कधी येतो आम्हाला साधकाला? जपाला बसलं की नको त्या आठवणी. किती करू दे जप, आठवणी पुन्हा वेगवेगळ्या येतात. काय येतं? कारण मन तिथे बसलेलं आहे. आणि यासाठी जर काही मला बघायचं असेल तर समर्थ म्हणतात मनाला, बाबा रे मनाचा हा गुण फार चांगला आहे, तो तू लक्षात ठेव आणि मनामध्ये घट्ट धर, म्हणजे रामाला धर. यासाठी प्रयत्न करून नाम दृढ रूपाने मनामध्ये बिंबलं पाहिजे. कसं बिंबावं त्याला एक उदाहरण देतो. लाख असते की नाही? आता नवीन पिढीला माहिती आहे की नाही कल्पना नाही मला. तांबडी तांबडी असते, गरम केलं की पातळ असतं, त्याच्यावर सील करत असत पूर्व काळामध्ये, तो एक भाग होता फार महत्त्वाचा. आणि गरम असतानाच त्याच्यावर सील होतं, म्हणून नियोजन असं आहे महात्म्यांचं की तापत्रयाने तापले देह माझे कष्टविले, कोठे विश्रांती नाढळे चरण तुझे सापडले, आता कृपेची करिछाया गुरुराया लवकरात लवकर या बाबांना. येई येई बा गुरुराया, गुरुराया आम्ही देह तापलेला आहे आणि त्याच्यावरती एकदा तुझी मोहर पडली की मग विषय नाही. म्हणून साधनाला महत्त्व आहे, तपाला महत्त्व आहे.
नुसतं एका गोष्टीवर नाही आहे. आणि ते होत आहे तेव्हा नामाची मुद्रा त्याच्यामध्ये एकदा का झाली बसली की मग कधीही अडचण येत नाही, मनातनं जात नाही. नुसतंच मी नाम घेईन, नुसतंच मी करेन, ती एक साधना आहे, पण निर्विकार स्वरूपाचं असलं तरच ते होऊ शकतं. मला सगळंच हवं आहे, मी सगळ्यात असणार आहे, पण तरीही मला देवा तू दर्शन दे. अपेक्षा वाईट नाही, वासना होऊन देऊ नका. हे अडकायला होतं म्हणून समर्थांनी सांगितलं की बाबा रे श्रीराम दैवत आहे. वायुसूत हनुमंताचं महत्त्वही सांगितलं आहे वेदांताने. मनुष्य जीवनाचं हित कशात आहे सांगितलं आहे. श्रेय आणि प्रेयमध्ये हे दोन मार्ग आहेत. श्रेयस्कर मार्ग म्हणजे ईश्वराचा मार्ग आहे, प्रेय मार्ग निवृत्तीचा मार्ग, प्रेय मार्ग म्हणजे प्रवृत्तीचा मार्ग आहे. मनुष्याला श्रेयाची ओळख होत नाही आणि झाली तर टिकत नाही. प्रेयामध्ये प्रवृत्ती मन इंद्रिय संयोगाने सगळं गुंतून पडतं. म्हणून प्रवृत्ती मार्गात त्याच्यामध्ये संतांनी केलं बघा. संत काय म्हणतात मग त्यासाठी, बाबा रे तुला वाटतंय ना, हरकत नाही बघ, पण काय कर्म तू, विषय एक तो त्याचा झाला नारा. जे जे तू ग्रहण करशील ते भगवंताचं रूप धर. ठाकूरजी होते रामकृष्ण परमहंस, त्यांचा एक नातेवाईक होता भाचा, अपय अपयपान करायचा. पुष्कळ वेळा सांगून झालं त्यांचं, ऐकायचाच नाही, हो म्हणायचा आणि पुन्हा त्याची वेळ झाली की झुकायचा. शेवटी एक दिवस ठाकूरजींनी सांगितलं, बाबा रे तुझ्या मनात आहे का, नाही ना सुटत, मग एक काम कर, तू काय घेशील ना घ्यायला ते घे हातात, पण त्यामध्ये फक्त मला बघ आणि घे. बरं म्हणाला, झालं, घेतलं. त्याच दिवशी ठाकूरजी दिसायला लागल्यावरती ठेवून दिलं. काळ गेला, बराच वेळ गेला, आता म्हणाला नाही चैन नाही पडे, मी आता घेणार. मग दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच, तिसऱ्या दिवशी ते, पण काळ वाढत गेला ना, एक दिवस सुटलं. विषय एक तो त्याचा झाला नारायण. आम्हाला जे काही म्हणायचं आहे म्हणून जे जे आमचं असेल ते आम्ही भगवंताला समर्पण करून घेतलं पाहिजे. हे जर तिथे भूमिका असेल तर ती बाधणारी नाही आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतायत की या ठिकाणी लक्षात घ्या, विषयी सुख सुख क्षणिक सुखाव आहे पण शेवटी ते दुःखाला कारणीभूतच ठरतं. आणि म्हणून आपण त्याच्यापासून दूर राहायला पाहिजे. यानी पारमार्थिक चिंतनाची हानी होत जाते. आणि मग पुढे काय होतं, यासाठी आपल्यावर नियंत्रण हवं आहे. ज्याला हे जमतं त्याच्यासाठी तुकाराम महाराज म्हणतात, भाग्यवंत म्हणे जया शरण गेले पंढरीराया. पंढरीराया रामराया हे सगळे एक आहेत. आणि म्हणूनच समर्थ जेव्हा पंढरपूरला गेले, पांडुरंगाला पाहिल्यावरती म्हणाले, अरे कुठे गेलास तू, अरे तुझं धनुष्य गेलंय कुठे, म्हणाले इथलं, म्हणजे रामरूपात दर्शन झालं.
होळकरवाड्यात स्वामी महाराजांनी चातुर्मास केला पंढरपूरला. भगवंताला पाहताना म्हणाले, पांडुरंगाला म्हणाले, अरे काय रे हे काशायांबर वस्त्र गेली कुठे तुझे. भगवान दत्तात्रय रूपात त्यांनी दर्शन घेतलं. हे पाहण्याचं सामर्थ्य आणि कला आम्हाला हवी आहे. म्हणून एक लक्षात ठेवावं, कुठल्याही विषयात जावं, कोणत्याही देवासमोर जावं, भगवंतासमोर जावं, पण एकच म्हणावं, हे आपलं उपास्य दैवतच तेथे पाहावं. भेद करू नये, आपण भेद नाही करायचा, म्हणजे हा अपपर भाव आपोआप जातो आणि माझं एक तत्वावरती मी राहतो. एक तत्व नाम दृढधरी म्हणा, हरीसे करुणा येईल तुझे ते नाम सोपे रे. रामकृष्ण गोविंद, माऊली ज्ञानेश्वर महाराज सांगता. यासाठी मला हे सगळं अभ्यास हा साधनेचा हा अभ्यास आहे एक प्रकारचा. आणि हे सगळं करत असताना रामाला शरण जायचं आहे. रामच का म्हणतात समर्थ? कारण समर्थांना नुसता प्रेम अभिप्रेत नाही, बाकी दैवतात ते सापडेल, पण भगवंताजवळ किंवा प्रभू रामचंद्रांजवळ दोन गोष्टी आहेत, शौर्यही आहे आणि प्रेमही आहे. म्हणून ते म्हणतायत, याची आवश्यकता आहे देवा, त्याला शरण जा. आणि ते होत आहे, ते स्वरूप आहे. म्हणून शाश्वत प्रभुप्रेमासाठी काय आहे, ते न संपणारं सुख आहे, तर न संपणारा आनंद आहे. आणि यासाठी हनुमंताची भक्ती तू लक्षात घे. आणि म्हणून ते सांगताना म्हणतात, महाराज तो स्वामी हनुमंत वायुसुताचा. का समर्थांनी तिथे आणलं आहे वायुसुतावर? की त्याच्यासारखी भक्ती कर. त्यांनी कशी केली आहे भक्ती? शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा या सुभटा. अरे मला भक्तीच्या वाटा दाखव बाबा रे. आणि म्हणून आम्हाला एक निश्चित सवय हवी आहे की जे जे असेल ते मी त्याला समर्पण करेन. पण सध्या सगळं श्रेयस हे प्रवृत्ती मार्ग आत्मघातकी असून ते जीवनाचं साध्य झालेलं आहे. आणि यासाठी हे होण्या कमी होण्यासाठी प्रभू रामचंद्राला दृढ धरून राहावं. म्हणून आमची प्रत्येक क्रिया ही भगवंताला समर्पणाची हवी आहे. आता तुम्ही म्हणाल, प्रत्येक क्रिया म्हणजे काय? एकच उदाहरण देतो म्हणजे कळेल तुम्हाला. कोणतं आहे? तुम्ही चहा तर घेता ना, रोजच्या रोज घेता का नाही? आणि घ्यावा असा वाटतो वरचे वर, मग तोही भगवंताला द्यायचा. पण देताना काय भावना पाहिजे? विठू घे ऊन ऊन चवा, विठू घे ऊन ऊन चवा, गोड महाला गे हा, विठू घे ऊन ऊन चवा, तनु रोप ममता वारी, घालो निषडरी पासून वारी, दल आणित मोदे गे हा, विठू घे ऊन ऊन चवा, क्रोधाग्नी प्रज्वल बहुत, काम सर्पण सारी त्यात, शांती पात्र ठेवित दहा, विठू घे ऊन ऊन चवा, प्रेमाचे मी घालोनी पाणी, मद मच्छर उकळी आणि, टाकी चहा साखर मोहा,
विठू घे उन उन च अहंकार घालोनी दूध गाळणी गाळी सद्बोध आणि लामी प्रभुजीच विठू घे उन उन च विठू जरी नेशी तव पद कमला विठू जरी नेशी तव पद कमला मोद अतिशय हो हृदयाला होता शंकर सुत तवच विठू घे उन उन च गोड महाला गे हा विठू घे उन उन च प्रभु रामचंद्र महाराज के जय. काय बिघडलं बरं? ही भावना हा विचार ध्यान सगळं करा, त्याला समर्पण केल्याशिवाय घ्यायचं नाही. साधं सकाळी आलेलं दूध कुठलंही येऊ देतो, ते देवाला समर्पण करावं. नैवेद्य समर्पण केला म्हणायचं आहे, दाखवला म्हणायचं नाही. नैवेद्य नैवेद्य दाखवण्याची गोष्ट आहे का? तुम्हाला म्हटलं तुम्हाला दाखवला नैवेद्य, उठा आता. आणि देवाला का बरं दाखवणं फक्त? नाही, हे चुकीचं होत आहे. आम्ही भाषा बदलायला पाहिजे, आमचा भाव तसा उत्पन्न झाला पाहिजे ना, तर आमचा प्रवृत्ती मार्ग निवृत्तीकडे जाईल. सोडू नका, नाही ना सोडायचं सोडू नका, पण जर सोडायचा नाही तर हे भाव तरी पाहिजे आहेत ना. म्हणून एक उदाहरण दिलं असो. अशा प्रकाराने म्हणून या ठिकाणी समर्थ सांगतात प्रभू रामचंद्रांना मनातनं सोडून देऊ नकोस, हा विचार त्यांनी या ठिकाणी सांगितला. मग पुढे म्हणतायत न बोले मना राघवा वीण काही जनी वा उगे बोलिता सुख नाही घडी ने घडी काळ आयुष्य नेतो देहांती तुला कोण सोडू पहातो. समर्थ म्हणतात बाबा रे हे मना राघवा वीण काहीही करू नकोस. म्हणजे मी आत्ता आपल्याला उदाहरणाने सांगितलं ते जे काही आहे ते जे काही करू ते राघवा वीण नाही करायचं. असं करणं हे कधीही त्याच्याशिवाय काही करणं हे नेहमी सुखावं नाही आहे. जनी वा उगे बोलता सुख नाही, त्याच्याशिवाय काही तुम्ही करायला गेलात तर ते सुखावह होणार नाही. महत्वाचं काय आहे, तिथे समर्थांनी बोट ठेवलंय फार. घडीने घडी काळ आयुष्य नेतो, काळ हा प्रत्येकाच्या मागे आहे. प्रत्येकाच्या जीवनातला जीवनाचा प्रत्येक क्षण काळ हा संपवीत असतो आणि म्हणून शेवटी मृत्यूच्या वेळी म्हणजे देहांताच्या वेळी कोण सोडवणार याचा मना विचार केलास का? मला मृत्यूच्या वेळी कोण सोडवणार आहे? कारण वासनांचा संग आशा अपेक्षा यांचा संग जर आम्ही आयुष्यभर धरला तर मृत्यूच्या वेळेलाही ह्या वासना सोडवत नाहीत, त्या उलट गुंतवतात. केवळ भगवत स्मरणच त्या ठिकाणी सोडवू शकतं. म्हणून भगवंताच्या नामाचा ध्यास किंवा भगवंताचा ध्यास लागणं महत्त्वाचं आहे.
राघवाविण बोलणं म्हणजेच भगवत स्मरणाशिवाय राहता कामा नये. अखंडित संत म्हणतायत अखंडित राहावे ऐसे वाटते पायी, असो नसो भाव आलो तुझी या द्वारा परिसावे विनंती माझे पंढरी राया. मी आलोय पण अखंडित या नामदृष्टीने चिंतनाने मननाने मला आपल्यापाशी राहता यावं. माझे चित्त तुझे पायी राहो ऐसे करिकाये, धरोनी या बाई भवा तारी दातारा. चतुरातु शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुगुटस्कळामणी धन्य तुची विठोबा. संत सांगताना सांगतायत आणि म्हणूनच हा वेळ वाया घालवून देऊ नको. मृत्यू समी भगवंताचं चिंतनच उपयोगी पडतं. खरं म्हणजे सामान्य तत्व एक आहे, मृत्यूच्या वेळेलाच खरी परीक्षा असते. मृत्यूच्या वेळेला खरी माणसाची परीक्षा असते. कारण काय आहे, त्यावेळेला केवळ केवळ आणि केवळ एकच उपयोगी पडतं, ते म्हणजे उपासना. दुसरं काहीही नाही. आणि म्हणून मनुष्याने मन बुद्धी चित्त सर्व ठिकाणी ही तीन उपकरणी भगवंतांनी आपल्याला दिलेत मानवी देहाला, मन बुद्धी आणि चित्त. मन आणि बुद्धी सर्व प्राण्यांना आहे, सर्व प्राण्यांना आहे, फक्त मानवाला नाही सगळ्यांना आहे. इथे साखरेचे चार दाणे टाका, मुंग्या कुठून कशा येतील आणि रांग लागेल कळणार नाही तुम्हाला. आहे का नाही त्यांना चैतन्य, कुठून त्यांच्या संवेदना जातात? म्हणजे सगळ्यांना आहे, फक्त चित्त नाही आहे त्यांना. माणसालाच केवळ दिलेलं आहे. मग या ठिकाणी आम्हाला प्रभूचं चिंतन घडलं पाहिजे. तिन्ही ठिकाणी उपकरणी आहेत आमची. ही इंद्रिय दिली आहेत ती कशासाठी दिली आहेत? तीही त्याच्यासाठीच आहेत की त्याला पाहता यावं, त्याला बघता यावं. डोळ्यांनी पाहायचंय, हाताने कर्मही त्याचंच करायचं आहे, मुखानी नाम घ्यायचंय. एका वेळचीही कर्म आहेत. आणि म्हणून आम्हाला उपासना आमच्या भारतीय संस्कृतीच्या वैदिक परंपरेप्रमाणे सकाळपासून संध्याकाळपर्यंत सगळे उपचार आणि सगळे विचार हे भगवंताला समर्पणाचे आहेत. आणि यासाठी हे धरायचं आहे, कारण संत म्हणतात मनी नसे तरी नसो परी वाचा वसो. वाचेत वसो म्हणजे नाम वसो. वाचेमध्ये नाम राहिलं तरी पुष्कळ बरं असतं, कारण मानवी आयुष्यातील प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे. एकदा तो त्याच्या आयुष्यातला क्षण मागे गेला की तो कितीही म्हटलं तरी परत येत नाही. झाले काय गेले काय गतकाळाचे उलटे पाय, काहीही कळत नाही. आणि म्हणून मृत्यूच्या वेळी कोणीही मदतीला येऊ शकत नाही. केवळ परमार्थ साधना भगवंताचं नामच त्याला तिथे तारू शकतं. म्हणजे मृत्यू येणार नाही असं नाही, पण तो मृत्यू कसा आहे? मृत्यू प्रत्येकाच्या पाठीमागे, जो जन्माला आलाय त्याच्या प्रत्येकाच्या मागे आहे. हे एकदा समजलंय ना आपल्याला, मग त्यावेळेला धारणा काय पाहिजे? तर आम्हाला त्यात कुठल्याही ह्या
भौतिक विश्वातल्या गोष्टीत अडकता कामा नाही, कुठल्याच चांगल्या नाही वाईटही नाही. मग अडकायचं बघायचं आहे काय? अरूपाचे रूप हे पाहायचं आहे. आणि यासाठी हे जीवनामध्ये अत्यंत संवेदनशील राहून आपल्याला हे सगळं स्वरूप प्राप्त करून घ्यायचं आहे, हे त्याच्यात महत्त्वाचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं एक आहे बघा, मृत्यूची बस आहे असं समजा, ती प्रत्येकाच्या मागे चालली असते बरं का. म्हणून आपली धारणा काय पाहिजे, त्या मृत्यूकडे मी हसत हसत पोचायचं, रडत पोचायचं, खडग खुरडत जायचं का आनंदाने जायचं आहे. म्हणून एक लक्षात ठेवा, बस आली ना मागे, तिने म्हटलं ए चल बाबा झाली वेळ बस. त्या क्षणाला बसायचं आहे आपण सर्वस्व टाकून, नाही थांबायचं नाही. माझं हे होऊ देत ते होऊ देत आणि मला ते मिळू देत नको. कारण कर्माचं फळ आणि कर्मफळ याच्यामध्ये कुठे, म्हणून तर सम भगवंता गीते सांगतात कर्मण्ये वाधिकार असते महाफलेषु कदाचन. कारण कर्माचं फळ मिळणं आपल्या हातात नाही आहे, तिथे कर्माचा सिद्धांत आहे. आणि यासाठीच जर काही असेल तर तुला या देहांती तू कोण सोडवणार आहे रे बाबा, याचा विचार तू कर. आणि यासाठी हा विषय त्यांनी इथे आपल्याला सांगितलेला आहे. आता जो सांगणार आहे तो विषय आपण उद्या बघू, कारण आपली वेळ झालेली आहे. आणि उद्याला आपण त्याच्या पुढचा विषय पाहणार आहोत. काय नवाचा मनसेंद्रे वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभाव करो बियद्यम सकलं परस्मै नारायणाय ते समर्पयामि. हरि ओम दत्सत. विठ्ठल 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 पुंडली कवर्दहारी श्री ज्ञानदेव तुकाराम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज के जय. प्रभु रामचंद्र के जय. भगवान श्रीधर स्वामी महाराज के जय. जय जय रघुवीर समर्थ.